नमस्कार, मी डॉक्टर राहुल चौधरी, फिजिशियन इंटेन्सिविस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट। आज आपण सर्वांना डायबिटीज त्याच्याबद्दलचे वेगवेगळे टाइप्स आणि डायबिटिक होणारे कॉम्प्लिकेशन आणि डायबिटीज कसं प्रिव्हेंट करता येईल किंवा डायबिटीजचा कंट्रोल कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे। तर सुरुवातीला सर्वांना आपण ऐकलेलं की सोसायटीमध्ये आपण ऐकतो की मला शुगर झाली, मला डायबिटीज झाली किंवा आमच्या घरात शुगरचे पेशंट आहेत। तर आज अशी परिस्थिती आहे की भारत हा जगातल्या नंबर 2 पोझिशनला आहे की जे सर्वात जास्त पेशंट शुगरच्या भारतामध्ये आहेत। तर त्यामुळं प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक पेशंटला डायबिटीज हा एक आपला मित्र आहे असं धरून चाललं तरच ह्याची ट्रीटमेंट होईल। डायबिटीज हा एक आपला आजार आहे जर असं म्हणलं तर मग त्याची ट्रीटमेंट होणं जरा अवघड आहे। तर डायबिटीजचे प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं आवश्यक आहे, कारण आज आपल्याला प्रत्येक 5 किंवा प्रत्येक 10 एक पेशंट डायबिटीजचा सापडतो। तर अशा डायबिटीजबद्दल आपण आज काही माहिती घेणार आहे। तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे डायबिटीज म्हणजे काय आहे। तर डायबिटीज म्हणजे ढोबळ भाषेत जर म्हणलं शरीरातली ही साखर वाजवीपेक्षा जास्त होणं, याला आपण डायबिटीज म्हणतो। मग वाजवीपेक्षा म्हणजे काय, नेमकं फास्ट त्याला आपण काय म्हणणार, कसं डायग्नोसिस करणार। तर डायबिटीजचे काही लक्षणं असतात की जे खूप सुरुवातीला येतात आणि त्या लक्षणाकडं आपण जर दुर्लक्ष केलं तर हा आपला आजार कालांतर वाढन आणि ज्यावेळेस कॉम्प्लिकेशन होते त्यावेळेस तुम्हाला माहीत होईल। तर मग सर्वात महत्त्वाचं डायबिटीचे लक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे तुम्हाला कॉमन माणसाला, आपल्या सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे। तर काय लक्षण आहे डायबिटीजचे, तर डायबिटीजचे सगळ्यात महत्त्वाचं पॉलिहायड्रिया। पॉलिहायड्रिया म्हणजे काय, पाणी जास्त पिणे। एखादा पेशंट किंवा एखादा मनुष्य जर खूप पाणी पित असेल, जनरली आपल्याला जगण्यासाठी 2 ते 2.5 लिटर पाणी लागतं पिण्यासाठी। वातावरण जसं असं, उन्हाळ्यात असेल तर जास्त पाणी लागतं, हिवाळ्यात असेल तर पाणी कमी लागतं। पण एखादा जर दर अर्ध्या घंट्याला जर 1/2 लिटर पाणी पित असेल आणि दिवसातून 4 ते 5 लिटर पाणी पित असेल तर अशा पेशंटला डायबिटीज असू शकते। पॉलिहायड्रिया झालं। पॉलिफेजिया, फेजिया म्हणजे काय की पेशंट जास्त जेवण करतो। आपण सर सर दिवसातून मी एका टायमाला बसून 4-5 चपात्या खातो, तर हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी विचित्र आहे, त्याला आपण पॉलिफेजिया म्हणतात की जे जास्त जेवण करणे, वाजवीपेक्षा नॉर्मलपेक्षा जास्त जेवण करणे। सर मी 2-4 महिन्यापूर्वी मला 2 चपात्या लागत होत्या, पण आता 4 चपात्या खाल्ल्या तरी माझं पोट भरत नाही आहे, वारंवार मला भूक लागते, एकदा जेवायला बसलं की जेवण जास्त जातं आहे वाजवीपेक्षा। तर हे सुद्धा डायबिटीचं लक्षण असते। पॉलिफेजिया, पॉलिहायड्रिया आणि पॉलियुरिया। पॉलियुरिया म्हणजे काय, लघवी जास्त होणे। हिवाळ्यात ठीक आहे की थंडीमुळं वातावरण गार असतं, टेम्परेचर कमी असतं, मग पेशंटला लघवी होऊ शकते जास्त, किंवा मनुष्य एखाद्या व्यक्तीला लघवी होऊ शकते। पण समजा उन्हाळ्यात पण एखाद्या पेशंट जर लघवी खूप होत असेल, वारंवार होत असेल, आणि त्यातली त्यात जर रात्री जर 3-4 वेळेस जर दात जात असेल लघवी करायला, त्याचा अर्थ त्यांना डायबिटीज असू शकते। डायबिटीजचे हे अर्ली लक्षण आहेत। सुरुवातीला अशा प्रकारच्या डायबिटीजच्या पेशंटमध्ये हे पॉलिहायड्रिया, पॉलिफेजिया आणि पॉलियुरिया, लघवी जास्त होणे, भरपूर पाणी पिणे आणि भरपूर जेवण करणे वाजवीपेक्षा जास्त, नॉर्मलपेक्षा जास्त, हे सर्वात जास्त कॉमन लक्षण आहे डायबिटीजचे। आता ह्याच्या व्यतिरिक्त जे लक्षणं असतात ते म्हणजे कॉम्प्लिकेशन। कधी कधी लोकांना माहीत नसतं आपल्याला डायबिटीज आणि सडनली पेशंटला अटॅक येतो, हार्ट अटॅक। तर अशा पेशंट ज्यावेळेस आम्ही ॲडमिट करतो त्यावेळेस त्यांची शुगर चेक करतो, ते शुगर असते 400। तर हे कॉम्प्लिकेशन होऊन पेशंटला माहीत होतं की मला डायबिटीज आहे म्हणून। किंवा काही लोक पेशंटला स्ट्रोक होतो की पॅरालिसिस होतो आणि नंतर त्यांना कळतं की आपल्याला शुगर आहे म्हणून। काही लोकांना किडनी खराब होतात आणि ज्यावेळेस आम्ही चेक करतो त्यावेळेस त्यांना कळतं की त्यांना शुगर आहे म्हणून। किंवा काही लोकांना जखम होते, ती जखम भरून येत नाही, काही लोकांना गँग्रेन होते। असे लोक हे कॉम्प्लिकेशन फेजमध्ये जातात आणि नंतर त्यांना माहीत होतं की आपल्याला शुगर आहे म्हणून। तर असे 2 प्रेझेंटेशन असू शकते। जर तुम्ही जर स्वतःवर लक्ष ठेवलं की आपल्याला शुगर आहे आणि अशा प्रकारचे सिमटम्स दिसतात आणि तुम्ही जर शुगर चेक केली तर तुम्ही अर्ली तुमचं डायग्नोसिस करू शकतात। म्हणून सिमटमकडे लक्ष ठेवणं आवश्यक, लक्षणाकडं लक्ष ठेवणं आवश्यक की आपल्याला लक्षणं आहेत पॉलिफेजिया, पॉलिहायड्रिया, पॉलियुरिया, म्हणजे जेवण भरपूर जाणे, लघवी भरपूर होणे आणि भूक लागणे भरपूर आणि पाणी भरपूर पिणे, हे सर्व डायबिटीजचे लक्षणं आहेत। आता डायबिटीज डायग्नोस कसं करायचं, जर समजा कोणी आमच्याकडे आले की बा सर आम्हाला डायबिटीज आहे का नाही बघायचं आहे, तर याच्यासाठी आपण 3 करतो। एक म्हणजे फास्टिंग ब्लड शुगर लेवल, दुसरं म्हणजे 2 पोस्ट मिल शुगर आणि तिसरं म्हणजे HbA1c। तर फास्टिंग ब्लड शुगर म्हणजे काय की उपाशीपोटी शुगर करणे, हे तुमची जनरली 100 आसपास शुगर पाहिजे तुमची। पोस्ट मिल शुगर म्हणजे काय
की तुमचे जेवण झाल्यानंतर 2 घंट्यांनी शुगर करणं, की जनरली ते 140 रेंजमध्ये पाहिजे, 140 ते 170-180 रेंजमध्ये तुमची शुगर पाहिजे. आणि HbA1c जे असतं की सरासरी तुमची शुगर 3 महिन्याची शुगर जी ती 7 पाहिजे, 7 आतमध्ये पाहिजे तुमचं, किंवा मेंटेनन्स 7 पाहिजे तुमचं, 6.5 टू 6-7 पर्यंत. तर हे 3 प्लस तुमचे डायबिटीचे लक्षणं जर असेल तर तुम्हाला डायबिटीज असतो. किंवा एखाद्याच्या घरी जर फॅमिली हिस्ट्री असेल, माझ्या आईला किंवा माझ्या वडिलाला किंवा भावाला जर डायबिटीज असेल तर ते कॅन्डिडेट हे डायबिटीजसाठी प्रोन असतात. किंवा एखादं मॉर्बिड ओबेज असेल, खूप वजन जास्त आहे, 100 किंवा 125 अशा पेशंटला डायबिटीज होऊ शकतो. किंवा एखाद्या पेशंटला जर इन्फेक्शन असेल लहानपणी, ज्याला आपण पॅनक्रियाचं इन्फेक्शन म्हणतो, व्हायरल इन्फेक्शन, अशा पेशंटला लहानपणी सुद्धा डायबिटीज होऊन त्याला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो. तर अशा प्रकारे डायबिटीजचे ब्रॉडली 2 असतात, टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 डायबिटीज म्हणजे ज्याच्यामध्ये पॅनक्रियाचं इन्फेक्शन होतं किंवा पॅनक्रियातल्या जे बीटा सेल्स आहेत ज्याच्यातून इन्सुलिन तयार होतं, अशा सेल डिस्ट्रॉय होतात आणि पेशंटला कायमस्वरूपी इन्सुलिन घ्यावं लागतं, त्याला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो. आणि टाईप 2 डायबिटीज म्हणजे काय, कालांतराने तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो, तुमचं आहे ते इन्सुलिन काम करीत नाही आहे, अशा लोकांना आपण टाईप 2 डायबिटीज होतं, ज्याच्यामध्ये इन्सुलिन काम करत नाही, तुमच्याकडे इन्सुलिन आहे पण ते इन्सुलिन काम करीत नाही आहे, अशा लोकांना आपण टाईप 2 डायबिटीज असं घोषित करतो ना, टाईप 2 डायबिटीज डायग्नोज करतो. इथं तुम्हाला माहीत झालं की आपल्याला डायबिटीज आहे, तर मग डायबिटीजची घ्यावयाची काळजी खूप महत्त्वाची आहे. मग आपण काय काय करतो त्याच्या अगोदर, तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे अजून डायबिटीज होण्याच्या अगोदर आपण त्याला प्री डायबिटिक म्हणतो, की जे कुठल्या लोकांना डायबिटीज होऊ शकते, ज्या लोकांना ऑलरेडी ब्लड प्रेशर आहे, ज्या लोकांचे म्हणजे रिस्क फॅक्टर काय आहेत डायबिटीज होण्यासाठी, ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे, ज्या लोकांची फॅमिली हिस्ट्री आहे किंवा फॅमिलीमध्ये कोणाचं ऑलरेडी डायबिटीज आहे, किंवा जे मॉर्बिड ओबेज आहेत, किंवा ज्या लोकांना सवय अल्कोहोल ड्रिंकची किंवा स्मोकिंगची, अशा लोकांना डायबिटीज होऊ शकते. किंवा ज्यांचे स्लीप डिस्टर्बन्स आहे, की जे नाईट ड्युटी करतात किंवा नाईटला स्लीप डिस्टर्ब असते, अशा लोकांमध्ये सुद्धा डायबिटीज होण्याची शक्यता दाट आहे. तर हे रिस्क फॅक्टर झाले किंवा अशा लोकांना डायबिटीज होण्याची शक्यता असते. त्यातल्यात एक प्री डायबिटीज म्हणून असतं, की जे डायबिटीज होण्याच्या अगोदरची लक्षणं असते त्याला आपण प्री डायबिटिक म्हणतो, की अशा लोकांना कालांतराने 6 महिन्यात किंवा वर्षामध्ये जर त्यांनी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर नाही केलं तर अशा लोकांना डायबिटीज होऊ शकतं. आता पुढचा भाग जो झाला डायबिटीजचा, हा झाला इंट्रोडक्शन, किंवा तुम्हाला डायबिटीज म्हणजे काय, डायबिटीजची लक्षणं काय आहेत, डायबिटीजमुळं कसं डायग्नोस करायचं आपण, हे ह्या सगळ्या मी जे सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. आता पुढचा भाग आहे डायबिटीज हा जेस्टेशनल डायबिटीज, अजून एक व्हरायटी म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज, की बऱ्याचदा आपण बघतो किंवा एखाद्या लेडीजला दिवस गेले असेल तर डॉक्टर सांगतो की त्यांना शुगर आहे, त्यांना शुगर कंट्रोल करावं लागणार, किंवा त्यांचं शुगर कंट्रोल केल्यानंतर त्यांना प्रेग्नन्सी ठेवावं लागणार आहे. तर हा एक अजून कन्सेप्ट समाजामध्ये आपल्याला माहीत नाही आहे, की प्री जेस्टेशनल डायबिटीज, की जनरली लाखात म्हणा किंवा हजारात म्हणा किंवा ज्याच्या घरी फॅमिली हिस्ट्री पॉझिटिव्ह अशा फॅमिलीमध्ये जर लेडीजची शुगर चेक करणं आवश्यक आहे, त्यांच्या प्रेग्नन्सीच्या टायमाला शुगर प्रेग्नन्सी व्हायच्या अगोदर शुगर चेक करणं आवश्यक आहे, फास्टिंग पोस्ट मील आणि प्रेग्नन्सी असतानासुद्धा शुगर चेक करणं आवश्यक आहे. कारण ह्या लोकांमध्ये जर जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे शुगर जर असेल तर त्याची ट्रीटमेंट टोटली वेगळी असती, त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे, प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन भरपूर होतात अशा पेशंटला, आणि ह्या अशा पेशंटची शुगर जर कंट्रोल ठेवली तरच हे सगळे प्रकार थांबले जातात. तर अशा लोकांचीसुद्धा आपल्याला शुगर करणं आवश्यक आहे. कुणाला होऊ शकते असे जेस्टेशनल डायबिटीज, जे ओबीज पेशंट आहेत, की ज्यांचं लेडीजचं वजन खूप जास्त आहे, 100 वर आहे, किंवा ज्याला PCOD पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आहे, अशा लोकांना शुगर होऊ शकते, किंवा पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस ज्यांना शुगर होती अशालासुद्धा प्रेग्नन्सीच्या वेळेस शुगर होऊ शकते, किंवा फॅमिली हिस्ट्री आहे, किंवा त्यांचा प्रिवियस बेबी हा 4 पेक्षा जास्त वजन असेल अशा लेडीजलासुद्धा नेक्स्ट प्रेग्नन्सी वेळेस शुगर होण्याची शक्यता आहे. तर अशा लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे, त्यांचं ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करणं आवश्यक आहे, की ज्यांच्यामध्ये शुगर आपल्याला डिटेक्ट करणं आवश्यक आहे. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे काय, की अशा ही एक अशी टेस्ट आहे की जे प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला
पेशंटला शुगर आहे का नाही आहे हे आपल्याला कळतं. तर मग ही टेस्ट करण्यासाठी आपल्याला 75 ग्रॅम ग्लुकोज पेशंटला देणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर 1 घंट्यानी आणि नंतर 2 घंट्यानी असे 2 शुगर करणं आवश्यक आहे. की असे पेशंट हे शुगर टॉलरेट करू शकतात का, ह्यांची शुगर वाढते, रक्तातली शुगर वाढते का, हे सगळं बघून मग त्यांना ठरवलं जातं की ह्यांना शुगर आहे का नाही. म्हणून अशा लोकांची शुगर ज्यांना GDM आहे किंवा जे प्रेग्नन्सीमध्ये शुगर झाली त्यांना, अशा लोकांनासुद्धा फ्युचरमध्ये डायबिटीज होऊ शकतं. त्यांना चान्स आहे की त्यांना डायबिटीज शक्यता आहे किंवा फ्युचरमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतरसुद्धा त्यांना काळजी घेणं आवश्यक आहे. एव्हरी 6 मंथ त्यांची शुगर टेस्ट करणं आवश्यक आहे. त्यांना शुगर झाली का हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. आता हा झाला तुमचा भाग डिफरंट टाईप्स, टाईप 1, टाईप 2, GDM म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज, डायग्नोस कसं करायचं तुम्हाला ते सांगितलं. नंतर तुमचा आता महत्त्वाचा भाग म्हणजे प्रिव्हेंशन, डायबिटीज कसं प्रिव्हेंट करता येईल. किंवा सर तुम्ही तर सांगितलं की बा अशा अशा आहे ह्या लोकांना होऊ शकतं, मग प्रिव्हेंशन भाग हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. काय महत्त्वाचा भाग आहे प्रिव्हेंशन, की कसं आपण डायबिटीज, अथवा एखाद्याला हिस्ट्री आहे की माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या आई आणि वडील दोघांना डायबिटीज आहे, तर अशा अशा मुलाला किंवा अशा व्यक्तीला लाईफमध्ये इक्वल चान्स आहे की त्यांना डायबिटीज होऊ शकतो. मग त्यांनी काय करावयाची काळजी आहे त्यांची, तर त्याला आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचे काही पैलू आहेत. जसं सगळ्यात महत्त्वाचं पैलू म्हणजे डाएट. तर डाएट हे सगळ्यात महत्त्वाचं जे आपलं दैनंदिन आपण फॉलो करू शकतो किंवा दैनंदिन त्याचं काळजी घेऊ शकतो. मग डाएट कशी घेणार तुम्ही, तर डाएट कशी घेणार, कधी घेणार, किती वेळेस घेणार, डाएटमध्ये काय ठेवणार, हे सगळे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर डाएट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कशी घेणार डाएट. तर डाएटसाठी तुम्हाला हाय फायबर लो कार्बोहायड्रेट डाएट पाहिजे, की जे तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे. मिक्स किंवा स्टार्च हे कॉम्प्लेक्स डाएट, की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी आहेत, असे डाएट घेणं आवश्यक आहे. डाएट हे तुम्ही मॅक्सिमम डाएट जे तुमची ते मॉर्निंगला घेणं आवश्यक आहे. सकाळचं जे नाश्ता असेल किंवा सकाळचे आपण जुन्या काळात न्याहरी म्हणायचो, तर ते सगळ्यात महत्त्वाचे, कारण तेच सगळ्यात कॅलरी देणारं डाएट असेल, की जी कॅलरी आपल्या दिवसभर आपण ती कॅलरी वापरू शकतो शरीराच्या वेगवेगळ्या हालचालीसाठी म्हणा किंवा वेगवेगळं काम करण्यासाठी ती कॅलरी आपण वापरू शकतो. तर ही कॅलरी कधी घेणं आवश्यक, ही सकाळची. तर सकाळी तुमची डाएट भरपूर पाहिजे, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पोट भरसं तुम्ही जेवण करू शकतात. दुपारचं जेवण म्हणजे लंच हे थोडं कमी ठेवणं आवश्यक आहे कम्पेअर टू मॉर्निंगच्या जेवणापेक्षा, कारण आपलं ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट आहे सकाळचे. तर दुपारचं जेवण कमी, संध्याकाळी 5 ते 5:30, 6 रेंजमध्ये तुम्ही एखादा स्नॅक्स घेऊ शकता, एखादं फ्रूट खाऊ शकतात, आणि संध्याकाळचं जेवण एकदम लाईट करणं. अशी जर तुम्ही सिस्टीम ठेवली तर तुमच्या शरीरातली सकाळची एनर्जी भरपूर असते. जसंसं दिवस जाईल तसं तसं हा तुमची एनर्जी कॅलरी हे बर्न होत होत एक नॉर्मल लेवलला संध्याकाळी कॅलरी राहते. ह्याच्या उलटं जर आपण डाएट ठेवली, संध्याकाळचं जेवण जास्त ठेवलं आणि जर तुम्ही भरपूर कॅलरीयुक्त जर डाएट घेतली रात्री, तर अशी डाएटमुळं काय होतं, ज्या कॅलरी त्या फॅटमध्ये कन्वर्ट होतात आणि फॅटमधले जे कन्वर्जन आहे ते दॅट लीड टू युअर इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे जितकं शरीरातलं फॅट वाढेल तितका इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि तितकं तुम्हाला डायबिटीज वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा रात्रीचं जेवण हे कधी कमी ठेवायचं, कारण रात्री ते ज्या कॅलरी तयार झालेल्या आहेत त्या कॅलरी बर्न होत नाही आहेत, आणि ज्या बर्न झालेल्या नाही कॅलरी त्या फॅटमध्ये कन्वर्ट होतात आणि फॅट हे आपल्याला घातक, हे सर्वांना माहिती आहे. तर डाएटचा असा सिक्वेन्स तुम्ही ठेवणं आवश्यक आहे. सकाळी भरपूर डाएट, दुपारी कमी जेवण, संध्या इव्हिनिंगला एखादं स्नॅक्स खायचं असं तुम्ही घेऊ शकतात, फ्रूट घेऊ शकता एखादं, आणि रात्रीचं जेवण लवकर 7 ते 8 आणि कमी जेवण, वाजवीपेक्षा कमी जेवण, असा जर पॅटर्न ठेवला तर तुमची कॅलरीचं एक सिक्वेन्स तयार होती, एक पॅटर्न तयार होतं की आपल्याला संध्याकाळी कमी कॅलरी पाहिजे, सकाळी जास्त कॅलरी पाहिजे. डाएटमध्ये तुम्ही नॉर्मल डाएट घेऊ शकतात, आपलं जे रेग्युलर वरण भात चपाती भाजी हे सर्व खाऊ शकतात. जेवणात मीठ, सॉल्ट हे खूप महत्त्वाचं पार्ट आहे, कारण प्रत्येक शुगर पेशंटला ब्लड प्रेशर होण्याची शक्यता असते. तेव्हा जनरल लोकांमध्ये कमी सॉल्ट खा, तर जनरल कमी सॉल्ट हा कन्सेप्ट चुकीचा आहे. ॲडिक्वेट सॉल्ट घेणं आवश्यक आहे, जेवणात तुमच्या मीठ असणं आवश्यक आहे. मीठसुद्धा शरीरासाठी आवश्यक गोष्ट आहे. फक्त वरून घेण्याचं मीठ हा जो प्रकार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, की जेवणात आपण ताटात मीठ वाढून घेतो आणि वरून मीठ टाकतो, हा प्रकार थोडा कमी करणं आवश्यक आहे. कारण मीठ वाजवीपेक्षा वरून जास्त जर घेतलं ते मीठ हे
हायपरटेन्शन करतं, फ्लूइड रिटेन्शन करतं, शरीरातलं पाण्याची पातळी वाढवतं, ब्लड प्रेशर वाढवतं. तर हा वरून घेणं मीठ हा हे बंद करावं. नॉर्मल भाजीतलं जे मीठ आहे, जे रेग्युलर लागतं आहे, तितकं मीठ आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. तिसरा भाग आहे एक्सरसाइज, की एक्सरसाइज हा पार्ट ऑफ लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा, म्हणजे दैनंदिन जीवना जीवनामध्ये आपण काय बदल करू शकतो, तर तो एक बदल आहे एक्सरसाइज. मग एक्सरसाइज कशी करायची? एक्सरसाइज तुम्हाला डेली 45 मिनिट्स, कमीत कमी 45 मिनटं ब्रिस्क वॉकिंग, ब्रिस्क म्हणजे फास्ट चालणं, किंवा रनिंग, ह्या दोन गोष्टी बी करणं पाहिजे. नॉर्मल चालणं हे एक्सरसाइज नाही. आपण जर बघत असाल तर सकाळी सगळे लोक गप्पा मारत चालतात, तर ते चुकीचं आहे. ब्रिक्स वॉकिंग म्हणजे तुम्ही फास्ट चालणं, तुम्हाला घाम यायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला घाम येतो, ह्याचा अर्थ तुमचं इन्सुलिन किंवा आपल्या शरीरातल्या ॲक्टिव्हिटी वाढलेल्या असतात, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो, शरीरातल्या कॅलरी बर्न्स होतात, आणि तुम्हाला इन्सुलिनसाठी नवीन चॅलेंज तयार होते, किंवा आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्याची शक्ती वाढवते. तर हे सगळ्यात महत्त्वाचं की सकाळी चालायचं कसं, ब्रिक्स वॉकिंग चालणं आवश्यक आहे. दिवसातून कधीही चला, तुम्ही सकाळी चला, दुपारी तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा ब्रिक्स वॉकिंग करू शकतात, किंवा रनिंग करू शकतात. रनिंगसुद्धा तुम्ही 45 मिनिट्स किंवा जास्त करू शकतात, किंवा स्विमिंग करू शकतात, दॅट इज ऑल्सो बेस्ट एक्सरसाइज. किंवा आठवड्यातून तुम्ही 150 मिनटं तुम्ही तुमचा टायमिंग ठेवू शकतात एक्सरसाइजचा. तर हे काही एक्सरसाइजचा पार्ट आहे. ज्यांना हार्ट डिसीज आहे, चालता येत नाही, त्यांनी स्लो वॉकिंग जरी केली तरी चालते, पण वॉक करणं आवश्यक आहे. ज्यांना हार्ट डिसीज नाही आहे, कार्डिक फेल्युअर नाही आहे, किंवा दुसऱ्या काही कोमॉर्बिड कंडिशन नाही, अशा लोकांनी ब्रिस्क वॉकिंग करणं आवश्यक आहे. मी पुन्हा सांगतो, ब्रिस्क वॉकिंग म्हणजे फास्ट चालणं, घाम युस्त चालणं, कमीत कमी तुमचं एक वाटे घाम तरी जायला पाहिजे दिवसातून, तर ते तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करतं. डाएट झाले तुमचे, एक्सरसाइज झालं, नंतर सर्वात महत्त्वाचं ड्रग्स. डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेले ड्रग वेळोवेळी घेणं आवश्यक आहे, कारण ते ड्रग्स घेतल्या तर तुमच्या सगळ्या गोष्टी शरीरातल्या ह्या नॉर्मल लेवलला राहतात. OTC ड्रग म्हणजे ओव्हर काउंटर मेडिकेशन, जे आपण सवय लागली आपल्या, किंवा सर्दी झाली दुकानात जाऊन मेडिसिन द्या आम्हाला सर्दीच्या, तशा डायबिटीजच्या गोळ्या घेऊ नका. डायबिटीजच्या गोळ्या ह्या डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेणं चुकीचं आहे. गोळ्या वाढून घेणं चुकीचं आहे, किंवा एक्स्ट्रा गोळे वाढवणं हे सुद्धा चुकीचं आहे. स्वतःचं शुगर चेक करा, तुम्ही फास्टिंग पोस्टमेन शुगर चेक करा, आणि तरच मेडिसिन वाढवायचे की नाही एवढं हा डॉक्टरच्या सल्ल्यानेच करा. डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार तुम्ही व्यवस्थित फॉलोअपला येणं आवश्यक आहे. फॉलोअपला येणं म्हणजे त्यांची शुगर चेक करून येणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस फास्टिंग पोस्टमेन शुगर करणं आवश्यक आहे, कारण त्या शुगर बघूनच डॉक्टर तुमच्या मेडिसिन ठरवतं की मेडिसिन वाढवायचे का कमी करायचे. दुसरं म्हणजे डायबिटिक हेल्थ चेकअप करणं आवश्यक आहे. वर्षातून एकदा तुमच्या डायबिटीजसाठी पूर्ण बॉडी चेकअप करून, त्याला आपण डायबिटिक हेल्थ चेकअप करतो, की डायबिटिक हेल्थ चेकअपने तुमच्या शरीरातले पूर्ण जे काही ऑर्गन असतात, की जिथं आपण कॉम्प्लिकेशन सस्पेक्टेड असतात, की आपल्याला डायबिटीजमुळं किडनी खराब होऊ शकते, डायबिटीजमुळं डोळे खराब होऊ शकते, डायबिटीजमुळं हार्ट खराब होऊ शकतं, हे सगळं जे चेक करणं आवश्यक आहे, याला आपण डायबिटिक हेल्थ चेक म्हणतो, की जे वर्षातून एकदा चेक करणं आवश्यक आहे. कारण डायबिटीस हे फक्त आकड्यांचा खेळ नाही, किंवा आकडे तुमचे कंट्रोलमध्ये आहेत, शुगर लेवल नंबर्स कंट्रोलमध्ये आहेत, पण तुम्हाला कॉम्प्लिकेशन बघणं आवश्यक आहे. कारण डायबिटीस हा प्रत्येक सेलचा आजार आहे, हा काही का पर्टिक्युलर ऑर्गनचा आजार नाही, प्रत्येक सेलचा आजार आहे, आणि त्या सगळ्या सेल बघणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण टॉप टू बॉटम, डोळ्यापासून ते पायाच्या बोटापर्यंत सर्व चेक करतो, किंवा तुम्हाला कुठं काही कॉम्प्लिकेशन झालेत का. कारण असे कॉम्प्लिकेशन जर अर्ली ट्रीट केले तर त्याचा बेनिफिट तुम्हाला लवकर मिळतो, किंवा त्याच्या पुढचे येणारे कॉम्प्लिकेशन जसं अँम्पुटेशन, जर पायाच्या वेळेस जर तुम्ही काळजी नाही घेतली, जर पायाचा गँग्रीन झाला, तर त्याला पर्याय अल्टिमेटली हा अँम्पुटेशन म्हणजे पाय काढणं हाच असतो. ही जर आपण रोज काळजी घेतली, रोज आपण आंघोळ करताना पाय बघितला तुमचा, की पायाला कुठे जखम आहे का, ती जखम वाढती आहे का, त्यात काही इन्फेक्शन होतं आहे का, हे जर रोज बघितलं तर असे प्रकार अँम्पुटेशन. भारतामध्ये ॲक्सिडेंटनंतर किंवा ॲक्सिडेंटच्या अगोदर जरी म्हणलं तरी अँम्पुटेशन हा सगळ्यात जास्त रेट आहे, की फक्त डायबिटिक गँग्रीनमुळं किंवा डायबिटीजमुळे लोकांचे पाय काढावं लागतात. तर हे एक महत्त्वाचे हेल्थ रिलेटेड. दुसरं म्हणजे तुमच्या तुम्हाला सवय, जेव्हा किंवा आपलं डायबिटीज आहे किंवा काय हार्ट डिसीज आहे, तर तुमच्या सगळ्या सवय बंद करणं आवश्यक आहे. ज्यांना कोणा स्मोकिंगची असेल सवय, किंवा ड्रिंकची सवय असेल, किंवा अजून दुसऱ्या काही सवय असेल, गांजा म्हणा किंवा बीडी स्मोकिंग, तर ह्या सगळ्या सवय बंद करणं आवश्यक आहे. कारण ह्या सगळ्या सवयीमुळं
शरीरातले इन्फ्लेमेटरी मार्कर्स वाढतात आणि हे सगळे इन्फ्लेमेटरी मार्कर डायबिटीज वाढवतात, डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन वाढवतात, हार्ट डिसीज वाढवतात, स्ट्रोक वाढवतात, किडनी डिसीज वाढवतात. तर हे सगळं कॉम्प्लिकेशन वाढायचं कारण म्हणजे एक इन्फ्लेमेशन, आणि जे इन्फ्लेमेशन या स्मोकिंग ड्रिंकिंगमुळं किंवा टोबॅको च्युईंगमुळं होतं. तर हे काही पैलू आहेत की जे आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, डाएट, एक्सरसाइज, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन किंवा ड्रग्स हे आपण बघतो. आता पुढचा भाग आहे की डायबिटिकचे कॉम्प्लिकेशन काय असू शकतात, किंवा आता आपण काय लक्ष देणं आवश्यक. कधीकधी समजा आपल्याला नाही माहीत झालं किंवा आम्हाला डायबिटीज आहे, मग ॲटलीस्ट कॉम्प्लिकेशनकडे तर लक्ष देणं आवश्यक आहे, किंवा काय असू शकते डायबिटीजमुळे काय त्रास होऊ शकतो जर नाही आपण ट्रीटमेंट केली. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, डायबिटीज हा काही आकड्याचा खेळ नाही आहे. प्रत्येक ऑर्गनमध्ये डायबिटीज असतं, प्रत्येक ऑर्गनमध्ये हा सेल असतात, त्या सेलचे शुगर वाढल्यामुळे फंक्शन हे डिसफंक्शन होतं, त्यांचं फंक्शन कार्यरत चांगलं का होत नाही. तर मग अशा वेळेस काय होऊ शकतं, तर त्याला आपण मायक्रोव्हॅस्क्युलर किंवा मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन म्हणतात, की छोट्या नसांचे आजार आणि मोठ्या नसांचे आजार. तर छोट्या नसांचे आजार म्हणजे तुमच्या सगळ्या शरीरातले जिथे छोट्या नसं आहेत त्या सगळ्या डॅमेज होणं. मग तर तुम्ही काय समजा हार्ट डिसीज म्हणून सांगता, तर हार्ट डिसीज असेल ती तुमच्या रक्तवाहिन्या भरणं, जर आपण अटॅक म्हणतो हार्ट डिसीज, हार्ट अटॅक, किंवा ब्रेनचं नसा खराब होणं त्याला आपण ब्रेन अटॅक म्हणतो, स्ट्रोक म्हणतो. तर काही लोकांना किडनीचा आजार होते, किडनीच्या पॅरेन्कायमाचा आजार होतो, किंवा किडनीच्या नसांचा आजार होतो, किडनी फेलियर होतं, आपण क्रिएटिन वाढलो त्यांना, किंवा काही लोकांना डोळ्यांचे आजार होते की डोळे खराब होते. आता किती काही लोकांना बघितलं जर ब्लाइंडनेस, हा ब्लाइंडनेसला सुद्धा मेजर कारण हे डायबिटीज आहे. बऱ्याच लोकांना हे अनकंट्रोल डायबिटीज असल्यामुळे रेटिनोपॅथी होते आणि त्यांना ब्लाइंडनेस म्हणजे अंधत्व येतं. तर अंधत्वाचा हा आजार हा ट्रीटमेंट करण्यासारखा आहे, हा वाचवण्यासारखा आहे, डोळे वाचवण्यासारखे आहेत त्या लोकांचे. जर त्यांनी वेळोवेळी जर समजा आपण ट्रीटमेंट घ्यावं, दरवर्षी जर त्यांचे डोळे चेक केले, फंडोस्कोपी चेक करून रेटिनल एक्झामिनेशन जर केली, जर असं काही असेल तर आपल्याला ट्रीटमेंट अवेलेबल त्या लोकांसाठी. तर अशा लोकांसाठी जर आपण ट्रीटमेंट केलं तर त्यांचं हे अंधत्व आपण प्रिव्हेंट करू शकतो, किंवा त्यांना अंधत्वापासून वाचवू शकतो. तर हे सुद्धा महत्त्वाचा भाग आहे की रेटिनोपॅथी, की जे जनरली काय करते, लोक आपले शुगरचे नंबर्स कंट्रोलमध्ये खेळते, पण पेशंटला ऑलरेडी ते कॉम्प्लिकेशन होते की रेटिनोपॅथी होती, पेशंटचे पेशंटचे डोळे जातात, आणि अशा पेशंटला एकदा जर तुमची व्हिजन कमी झाली तर त्याला ट्रीटमेंट नाही आहे. तर असं प्रिव्हेंशन करण्यासाठी आपण डायबिटिक हेल्थ चेकअप करतो, की ज्याच्यामध्ये आपण पेशंटला त्यांचे डोळे चेक करतो, की जेणेकरून जर अर्ली डिसीज असेल, अर्ली रेटिनोपॅथी असेल, तर आपल्याकडे त्याचे ट्रीटमेंट ऑप्शन अवेलेबल आहे. दुसरा म्हणजे डायबिटिक फूड डिसीज, की ज्याच्यामध्ये पायांच्या नसा बारीक होतात, पेशंटला पाय काळा निळा पडतो, पायाचं इन्फेक्शन होतं, पायाचं गँग्रीन होते. आमच्याकडे भरपूर पेशंट येतात असे की जे पायांच्या नसा बारीक होतात, पायांचे गँग्रीन होतो, किंवा पायांचं टेम्परेचर कमी होतं, पाय थंड पडतात. अशा पेशंटलासुद्धा जर आम्ही अर्ली डायग्नोस केलं, जर समजा लवकर तुम्ही आले, तर अशा पेशंटला जसं आपण हार्टची अँजिओप्लास्टी करतो, तसे आपल्या पायाची अँजिओप्लास्टी करून तो पाय वाचवत येतो. आम्ही भरपूर पेशंट जर समजा आमच्याकडे लवकर स्टेजला, अर्ली स्टेजला जर आले, तर पायातली नस उघडून आम्ही त्यांची अँजिओप्लास्टी करतो, जेणेकरून त्यांचा पाय वाचवला जाऊ शकतो. तर हे अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन असते डायबिटीजमध्ये, की ज्याला आपण मायक्रोव्हॅस्क्युलर डिसीज किंवा मायक्रोव्हॅस्क्युलर डिसीज म्हणतो. असे सुद्धा पेशंट आपल्याकडे येऊ शकतात, की जे ज्यांना माहीत नाही आणि ते शेवटच्या स्टेजला आपल्याकडे आलेले आहेत. तर हे सगळे प्रकार आहेत की ज्यांना आपण कॉम्प्लिकेशन म्हणतो. पण हे सर्वांपेक्षा प्रिव्हेंशन करणं खूप आवश्यक आहे. डायबिटीज हा प्रिव्हेंटेबल डिसीज आहे. जर तुम्ही समजा तुमची लाईफस्टाईल चांगली ठेवली, खानपान जर चांगलं ठेवलं, रेग्युलर एक्सरसाइज जर ठेवली, डेली इयरली हेल्थ चेकअप जर ठेवलं, आणि तुम्ही जर स्वतःची काळजी ठेवली, तर मला वाटत नाही की डायबिटीज होऊ शकतं, किंवा डायबिटीज होणार, आज जे होणारा आजार आहे तो एखाद्या 10 वर्षांनी होऊ शकतो. तर हे सर्व महत्त्वाचे घटक आहेत डायबिटीजबद्दल, की जे तुम्हाला मी आज सर्वांना सांगितले आहेत. धन्यवाद.